तर आता आपण हिटिंग कर्वची कन्सेप्ट बघतोय. आपण हिटिंग कर्व, ओके, हिटिंग कर्व. हिटिंग कर्वची कन्सेप्ट कशी आहे बघा. हिटिंग कर्व म्हणजे काय आहे, इट इज द ग्राफ बिटवीन, इट इज, ओके, इट इज द ग्राफ बिटवीन, ग्राफ बिटवीन काय असणार आहे, ग्राफ बिटवीन टेम्परेचर, इट इज द ग्राफ बिटवीन टेम्परेचर अँड टाइम. ओके, टाइम आणि टेम्परेचर मधला ग्राफ आहे, म्हणजे टाइम वाढत जाईल तसा टेम्परेचर मध्ये व्हेरिएशन कशा प्रकारे होणार आहे, ओके, त्याचा ग्राफ. इट इज द ग्राफ बिटवीन टेम्परेचर अँड टाइम व्हेन सबस्टन्स इज हीटेड, सबस्टन्स इज हीटेड, ओके, सबस्टन्स इज हीटेड ऍट substance is heated or substance is heated when heat is supplied at a constant rate, okay, when heat is supplied at a constant rate, heat is supplied at constant रेट. ओके, म्हणजे सबस्टन्सला एका कॉन्स्टंट रेटनं आपल्याला हीट काय करायची आहे, सप्लाय करायची आहे. कॉन्स्टंट रेट हा वर्ड इथं महत्वाचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 कॅलरी पर सेकंड किंवा 5 कॅलरी पर मिनिट असं पर मिनिटाला एक कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ हीटच सबस्टन्सला काय करायची आहे, आपल्याला सप्लाय करायची आहे. आणि कंटिन्युअसली हीट सप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, त्याच्या टेम्परेचरमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम कशा प्रकारे व्हेरिएशन होतं याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण हिटिंग कर्व म्हणतो. ओके, आता हा हिटिंग कर्वची जी डायग्राम आहे ती डायग्राम कशी येणार आहे बघा. सो डायग्राम इज लाईक दिस. सो ऑन द एक्स एक्सिस देर इज अ टाइम, on the y axis there is a temperature, on the y axis there is a temperature. Suppose substance is initially at point O and it is in solid state. Substance initially ka ahe solid state madhe. Ata tela constant rate na apan heat supply keli, constant rate na apan heat supply keli tar kay honar ahe, with respect to time tyacha temperature kay honar ahe, vadat vadat janar ahe, temperature will go on increasing. ओके, आणि त्या सॉलिडचं म्हणजे इनिशियली तो काय असणार आहे, इट इज इन सॉलिड स्टेट फ्रॉम ओ टू ए. हा जो पोर्शन आहे या पोर्शन मध्ये काय आहे, तो सबस्टन्स कम्प्लिटली सॉलिड स्टेट मध्ये आहे. ठीक आहे, आता सॉलिडचं टेम्परेचर वाढत 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 जाऊन कधीतरी त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, इक्वल टू मेल्टिंग पॉइंट होणार आहे. ओके, इक्वल टू मेल्टिंग पॉइंट कधीतरी होणार आहे. आता मेल्टिंग पॉइंटला काय होणार आहे, ज्यावेळी सॉलिड मेल्टिंग पॉइंटला पोहोचणार त्यावेळी तिथून पुढे आपण ज्यावेळी हीट सप्लाय करणार आहे त्यावेळी काय होणार, दॅट सॉलिड स्टार्ट्स कन्वर्टेड इन टू लिक्विड, सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्वर्जन व्हायला चालू होणार आहे. आणि ए टू बी ही प्रोसेस काय असणार आहे, मेल्टिंग. आता ए बी ही जी लाईन आहे ती आपण हॉरिझॉन्टल लाईन काढलेली आहे. हॉरिझॉन्टल लाईन का काढलेली आहे, कारण मेल्टिंग होत असताना सबस्टन्सचं टेम्परेचर वाढतही नाही किंवा कमीही होत नाही, बरोबर आहे ना. कंटिन्युअसली आपण जी हीट सप्लाय केली आहे त्याच्यामुळे टेम्परेचर वाढणार नाही. आता त्याच्यामुळे बघा हा जो टेम्परेचरचा ग्राफ आहे ना, म्हणजे ए टू बी मध्ये रायझिंग टेम्परेचर तुम्हाला अजिबात दिसणार नाही. म्हणजे फेज चेंज होत असताना टेम्परेचर चेंज होत नाही, टेम्परेचर आहे तेवढंच राहतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर जर कन्सिडर केलं आपण, इथं वॉटर जर कन्सिडर केलं तर काय असणार आहे, हे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असणार आहे. फॉर वॉटर इट इज अ 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. ओके, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे, इथं आईसचं कन्वर्जन वॉटर मध्ये व्हायला चालू होणार आहे. आता ओ टू ए मध्ये सबस्टन्स पूर्णपणे सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे आणि ए टू बी च्या दरम्यान तो जो सबस्टन्स आहे तो पार्शली इन सॉलिड अँड पार्शली इन लिक्विड असणार आहे. म्हणजे थोड्या प्रमाणात तो सॉलिड स्टेट मध्ये असणार, थोड्या प्रमाणात काय असणार आहे, लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ए टू बी या पोर्शन मध्ये सॉलिड स्टेट आणि लिक्विड स्टेट एकाच वेळी एक्झिस्ट करतात सबस्टन्सच्या. सबस्टन्स काय होणार आहे, सॉलिड मध्ये पण राहणार आणि लिक्विड स्टेट मध्ये राहणार. त्याला काय म्हणतो आपण, सॉलिड अँड लिक्विड स्टेट को एक्झिस्ट. आता बी पॉइंटला काय होणार आहे, ते पूर्णपणे लिक्विड झालेलं असणार आहे. सॉलिड इज कन्वर्टेड इन टू कम्प्लिटली लिक्विड ऍट पॉइंट बी. ठीक आहे,
आता कम्प्लिटली लिक्विड झाल्यानंतर तिथून पुढे आपण ज्यावेळी हीट आपण सप्लाय करणार त्यावेळी काय होणार आहे, पुन्हा एकदा त्याचं टेम्परेचर वाढत 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 जाणार आहे. कधीपर्यंत टेम्परेचर वाढणार? जोपर्यंत त्या सबस्टन्सचा बॉइलिंग पॉइंट येत नाही तोपर्यंत. ओके, जोपर्यंत बॉइलिंग पॉइंट येत नाही तोपर्यंत काय होणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटरच्या केसमध्ये 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे जोपर्यंत 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पोहोचत नाही तोपर्यंत काय होणार आहे, टेम्परेचर वाढत जाणार आहे. ही जी स्टेट असणार आहे ती काय असणार आहे, लिक्विड स्टेट. इट इज फ्रॉम बी टू सी जी आहे ती लिक्विड स्टेट असणार आहे. आता बॉइलिंग पॉइंटला पोहोचल्यानंतर तिथून पुढे सप्लाय केलेली जी हीट आहे, सी पॉइंट पासून पुढे सप्लाय केलेली जी हीट आहे ती कशासाठी वापरली जाणार, फेज चेंज साठी वापरली जाणार, म्हणजे लिक्विड टू गॅसेस स्टेट. म्हणजे इथं काय होणार आहे, बॉइलिंग व्हायला चालू होणार आहे, बॉइलिंग सी टू डी देर इज अ बॉइलिंग. आणि डी पॉइंट, आता पुन्हा एकदा सी आणि डीच्या मध्ये तो जो सबस्टन्स आहे तो कुठल्या स्टेट मध्ये असणार आहे, लिक्विड ऍज वेल ऍज गॅसेस. ओके, इट विल बी पार्टली इन लिक्विड. सो सी टू डीच्या मध्ये काय असणार आहे, लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट जे आहे ते को एक्झिस्ट करणार आहेत. आता पॉइंट डी ला काय होणार आहे, द सबस्टन्स विल बी कम्प्लिटली इन दी गॅसेस स्टेट. डी पॉइंटला काय होणार आहे, इट विल बी कम्प्लिटली इन गॅसेस स्टेट. आणि एकदा गॅसेस स्टेट मध्ये पोहोचल्यानंतर तिथून पुढे काय होणार आहे, ऍज टाइम इन्क्रीजेस टेम्परेचर इन्क्रीजेस. तर लक्षात घ्या, बॉइलिंग होत असताना किंवा मेल्टिंग होत असताना अजिबात टेम्परेचर चेंज होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे टेम्परेचर चेंज कधी होतं, सबस्टन्स कम्प्लिटली सॉलिड स्टेट मध्ये पाहिजे किंवा लिक्विड स्टेट मध्ये पाहिजे किंवा फायनली गॅसियस स्टेट मध्ये असला पाहिजे. ओके, गॅसियस स्टेट. तर त्या स्टेट मध्ये कम्प्लिटली असतानाच काय होतं, टेम्परेचर वाढतं. आणि एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाताना टेम्परेचर अजिबात वाढत नाही. ओके, आता या डायग्राम मधला ओए पार्ट थोडासा आपण स्टडी करूया. ओए पार्ट. ओके, आता ओए पार्ट मध्ये काय होतंय, चेंज इन टेम्परेचर होते ना. ओ टू ए सॉलिड स्टेट आहे आणि तिथं चेंज इन टेम्परेचर व्हायला लागलाय. सो इन पार्ट ओए. ओके, सप्लाइड हीटचा फॉर्म्युला काय होणार बघा, डेल्टा क्यू इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी येणार ना. मास ऑफ द सॉलिड इंटू स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड इंटू चेंज इन टेम्परेचर. कारण चेंज इन टेम्परेचरला हीट सप्लायचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, एम सी डेल्टा टी. सो मास ऑफ सॉलिड स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड इंटू चेंज इन टेम्परेचर. आता त्याचबरोबर काय झालेलं आहे, तर हा टाइम सपोज काय आहे, ओके, हा टाइम जो आहे तो सपोज काय आहे, याला टी वन म्हणूया, याला टी टू म्हणूया, दिस इज टी थ्री, दिस इज टी फोर, टी फाईव्ह अँड सो ऑन. ओके, ऑल्सो इफ रेट ऑफ हीट जर काय असेल, रेट ऑफ हीट इज इक्वल टू पी असेल. ओके, रेट ऑफ हीट इज इक्वल टू पी असेल, म्हणजे हे काय झालं, डेल्टा क्यू बाय डेल्टा टी झालं. रेट ऑफ हीट म्हणजे हीट सप्लाइड पर युनिट टाइम ना. रेट ऑफ हीट म्हणजे काय असणार आहे, कारण इथं काय करायला लागलं, आपण सुरुवातीला सांगितलं की इथं आपण एका कॉन्स्टंट रेटनं त्या सबस्टन्सला हीट द्यायला लागलं. तर त्यावेळी टेम्परेचर वाढणार, टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार, टेम्परेचर वाढणार, टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार, परत टेम्परेचर वाढणार असं आपल्याला दिसतं. ओके, तर टी सपोज काय असेल, रेट ऑफ हीट सप्लाइड असेल. रेट ऑफ हीट सप्लाइड इज इक्वल टू पी, म्हणजे पी इज इक्वल टू काय होणार, डेल्टा क्यू बाय डेल्टा टी येणार आहे. सो देअरफोर डेल्टा क्यूचा याच्यावरून काय फॉर्म्युला येणार बघा, डेल्टा क्यू इज इक्वल टू पी इंटू डेल्टा टी येणार ना. ओके, पी इंटू डेल्टा टी. आता हे दोन्ही इक्वेशन जे आहेत आपण इक्वेट केले, इक्वेशन वन अँड टू वरून काय होणार बघा, पी इंटू डेल्टा टी इज इक्वल टू एम एस सी एस डेल्टा टी. P इंटू डेल्टा टी, हा डेल्टा टी म्हणजे टाइम आहे, लक्षात घ्या टाइम, आणि हा डेल्टा टी म्हणजे टेम्परेचर आहे. ओके, सो देअरफोर इथं डेल्टा कॅपिटल टी डिवायडेड बाय डेल्टा स्मॉल टी चा याच्यावरून काय फॉर्म्युला येणार बघा, डेल्टा कॅपिटल टी डिवायडेड बाय डेल्टा स्मॉल टी, तो फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज पी डिवायडेड बाय मास ऑफ द सॉलिड इंटू स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड. बघा हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. आता डेल्टा टी बाय टी म्हणजे या ग्राफ मध्ये काय येणार बघा ना, डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर डिवायडेड बाय चेंज इन टाइम.
म्हणजे चेंज इन वाय ऍक्सिस डिवायडेड बाय चेंज इन एक्स ऍक्सिस, त्याला काय म्हणतो आपण? चेंज इन वाय ऍक्सिस डिवायडेड बाय चेंज इन एक्स ऍक्सिस त्याला काय म्हणणार? चेंज इन वाय ऍक्सिस डिवायडेड बाय चेंज इन एक्स ऍक्सिस काय म्हणतो रे त्याला? तर त्याला म्हणतो आपण स्लोप, स्लोप ऑफ द ग्राफ. स्लोप, सो स्लोप ऑफ द ग्राफ येणार आहे पी डिवायडेड बाय एम एस इंटू सी एस. ओके, आता हे इक्वेशन आपण का काढलं लक्षात घ्या. हे इक्वेशन कुठे कॅल्क्युलेशन साठी आपल्याला वापरायचं आहे का? नाही. तर याच्यावरून हे लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्हाला इथं काय दिले जातात, या पद्धतीचे काही ग्राफ्स दिले जातात आणि त्याच्यावरून तुम्हाला काही कन्क्लुजन काढायला सांगितले जातात. तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की इथं स्लोप इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक हीट असतं. इथं काय दिसतं आपल्याला? स्लोप इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्पेसिफिक हीट. म्हणजे स्पेसिफिक हीट जर जास्त असेल तर स्लोप काय असला पाहिजे? कमी असला पाहिजे. लक्षात येत आहे? हा इथं पॉईंट तुम्हाला, म्हणजे एवढं जे काय डेरिव्हेशन आपण केलं ते सगळे डेरिव्हेशन लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त या डेरिव्हेशनवरून आपल्याला काय लक्षात येतं की स्लोप जो आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक हीट आहे अँड ऑल्सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मास ऑफ दॅट सॉलिड आहे. ओके, तर बेसिकली हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तर ओए हा या पार्टचा जो स्लोप असणार आहे तो काय असणार आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक हीट. म्हणजे स्पेसिफिक हीट जास्त असेल तर स्लोप आपल्याला काय करावा लागेल? कमी ठेवावा लागणार आहे. ओके, तसंच येणार आहे बीसी पार्टला, तसंच येणार आहे बीई पार्टला देखील. ओके, म्हणजे समजा तुम्हाला विचारलं की ओए या पार्टचा जो स्लोप आहे तो कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे, तर ओए पार्टचा जो स्लोप आहे ना तो काय असणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल टू वन अपॉन स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड. बीसी, तसंच मला आता सांगा बीसी पार्टचा स्लोप कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे? ओके, बीसी पार्टचा स्लोप जो आहे तो डायरेक्टली किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय असणार आहे? स्पेसिफिक हीट ऑफ द लिक्विड असणार आहे. आणि डीई पार्टचा जो स्लोप असेल ना that is inversely proportional to the specific heat of the gases. Okay? Specific heat of the gases. हा पार्ट अगोदर लक्षात आला का बघा? ओके, म्हणजे ओए पार्ट, बीसी पार्ट, डीई पार्ट या प्रत्येक पार्टला काय असणार आहे? काहीतरी स्लोप असणार आहे. ओके, आणि तो स्लोप काय असणार आहे? त्या स्टेटची स्पेसिफिक हीट. कारण तुम्हाला माहित आहे स्पेसिफिक हीट स्टेट टू स्टेट चेंज होते ना. स्पेसिफिक हीट जी आहे ती स्टेट टू स्टेट चेंज होणार आहे कम्प्लिटली. बरोबर का? मी काय सांगतोय ते आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय का बघा ऐकू. हा, तर हा ग्राफ लक्षात आला का बघा? पुन्हा एकदा या ग्राफचं मी डिस्क्रिप्शन सांगतो. हिटिंग कर्व इज द ग्राफ बिटवीन टेम्परेचर अँड द टाइम. टेम्परेचर आणि टाइम मधला ग्राफ आहे. पण कधी सबस्टन्सला एका कॉन्स्टंट रेटनं आपण हीट सप्लाय केली तर, एखाद्या सबस्टन्सला कॉन्स्टंट रेटनं हीट सप्लाय केल्यानंतर, ओके सपोज इनिशियली तो सॉलिड स्टेट मध्ये असेल तर टेम्परेचर वाढत 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 जाणार आणि ते फायनली मेल्टिंग पॉईंटला पोहोचणार आहे. मेल्टिंग पॉईंटला काय होणार आहे? त्याचं सॉलिडचं लिक्विड स्टेटमध्ये फॉर्मेशन व्हायला चालू होणार आहे. सॉलिड टू लिक्विड फॉर्मेशन. ठीक आहे, आता मेल्टिंग होत असताना टेम्परेचर वाढणार नाही, त्याच्यामुळे ए टू बी टेम्परेचर वाढलंय का? नाही, कारण हॉरिझॉन्टल लाईन आहे एक्झॅक्टली. त्याच्यानंतर बी पॉईंटला तो कम्प्लिटली लिक्विड स्टेटमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर बी टू सी काय होणार आहे? त्या लिक्विडचं टेम्परेचर वाढत 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 जाणार आहे. सी पॉईंटला काय होणार आहे? बॉइलिंग पॉईंट रिच होणार आणि बॉइलिंग पॉईंटला काय होणार आहे? लिक्विडचं गॅसेस स्टेटमध्ये कन्वर्जन व्हायला चालू होणार आहे. पुन्हा एकदा बॉइलिंग प्रोसेस जी आहे ती कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. म्हणजे हीट आपण कंटिन्युअसली सप्लाय करावं लागेल, सी डी पार्ट मध्ये हीट सप्लाय करावं लागतोय, परंतु टेम्परेचर मात्र अजिबात वाढणार नाही. डी पॉइंटला काय होणार आहे? तो सबस्टन्स पूर्णपणे गॅसेस स्टेटमध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे? गॅसेस स्टेटमध्ये गेल्यानंतर तिथून पुढं ऍज हीट इज सप्लाइड, ओके विथ रिस्पेक्ट टू टाइम टेम्परेचर इन्क्रीजेस. ठीक आहे, आता ओए पार्ट आपण स्टडी करतोय बघा. पुन्हा एकदा ओए पार्ट जर स्टडी केला तर ओए पार्ट मध्ये टेम्परेचर चेंज व्हावं लागलंय आणि ज्यावेळी टेम्परेचर चेंज होतं, ओके व्हेन टेम्परेचर चेंजेस, टेम्परेचर ज्यावेळी चेंज होतं त्यावेळी हीट सप्लायचा फॉर्म्युला काय असतो? हीट सप्लायचा फॉर्म्युला असतो दॅट इज एम एस सी एस डेल्टा टी, दॅट इज एम सी डेल्टा टी.
ठीक आहे. सो डेल्टा क्यूचा एक फॉर्म्युला मिळाला एम सी डेल्टा टी, त्याचबरोबर रेट ऑफ हीट सप्लाइड समजा पी असेल, रेट ऑफ हीट सप्लाइड पी असेल म्हणजे डी क्यू बाय डी टी, म्हणजे हीट सप्लाइड पर युनिट टाइम जर पी असेल तर डी क्यूचा फॉर्म्युला काय येणार आहे, पी इंटू डेल्टा टी येणार आहे. आणि इक्वेशन वन आणि टू जे आहे ते डेल्टा क्यूचे फॉर्म्युले आहेत, आणि इक्वेशन वन आणि टू जर इक्वेट केले तर काय होणार आहे, पी इंटू डेल्टा टी इज इक्वल टू एम एस सी एस डेल्टा टी. मग डेल्टा टी डिवाइडेड बाय कॅपिटल टी काय येणार आहे, पी बाय एम एस पी बाय एम सी येणार आहे, किंवा पी बाय एम एस इंटू सी एस. ओके, आणि डेल्टा टी बाय टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर डिवाइडेड बाय चेंज इन टाइम, म्हणजे काय येणार आहे, या ग्राफचा स्लोप येतो. ठीक आहे, तर स्लोप इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय असणार आहे, सी एस, किंवा स्लोप इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक हीट. ओके, म्हणजे ओ टू ए तसंच बी टू सी येणार आहे, तसंच डी टू ए येणार आहे. ओके, ओ टू ए चा स्लोप इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड, बी टू सी चा स्लोप काय असणार आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्पेसिफिक हीट ऑफ द लिक्विड, आणि डी टू ए मध्ये काय असणार आहे, स्लोप इज अगेन इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानुसार स्लोप येणार आहे. समजा मी आता क्वेश्चन विचारला की समजा हा ग्राफ वॉटरसाठी असेल, बघा जरा मी काय सांगतोय, हा ग्राफ वॉटरसाठी असेल तर ओए पार्टचा स्लोप जास्त असणार का बी सी पार्टचा स्लोप जास्त असणार आहे, सगळ्यात जास्त स्लोप कुठल्या पार्टचा असेल. हाच ग्राफ आपण वॉटरसाठी काढला, ए बी पार्टला काय स्लोप झिरोच आहे, सी डी पार्टला काय स्लोप झिरोच आहे, फक्त ओए ला जास्त असेल का बी सी ला जास्त असेल का डी ए ला जास्त असेल, जरा थिंक करून सांगा. मला सांगा ओए या ओए मध्ये काय असणार आहे, ओए मध्ये काय असेल, आईस असेल ना. बी सी मध्ये काय असणार आहे, वॉटर असणार आहे. आणि डी ई मध्ये काय असणार आहे, डी ई मध्ये गॅस म्हणजे वॉटर वेपर किंवा स्टीम असणार आहे. तर स्लोप जास्त कधी असतो, ज्यावेळी स्पेसिफिक हीट काय असते, कमी असते त्यावेळी. आता स्पेसिफिक हीट तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आईसची स्पेसिफिक हीट माहिती आहे ना, स्पेसिफिक हीट ऑफ आईस किती आहे रे, 0.5 आहे कॅलरी पर ग्रॅम, बरोबर आहे ना. वॉटरची स्पेसिफिक हीट किती आहे, 1 कॅलरी पर ग्रॅम आहे. आणि स्टीमची स्पेसिफिक हीट पण माहिती पाहिजे, साधारणपणे 447 कॅलरी पर ग्रॅम आहे. म्हणजे स्पेसिफिक हीट जी आहे ना, ती सगळ्यात कमी कोणाची आहे, स्टीमची स्पेसिफिक हीट सगळ्यात कमी आहे. ओके, आईसची त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त, आणि सगळ्यात जास्त वॉटरची. त्याच्यामुळं स्लोप सगळ्यात जास्त कुठं येणार आहे, जिथं स्पेसिफिक हीट सगळ्यात कमी असेल तिथं. त्याच्यामुळे डी पार्टला काय येणार आहे, स्लोप सगळ्यात जास्त येणार आहे, कारण स्पेसिफिक हीट काय आहे, सगळ्यात कमी आहे तिथे. त्याच्यामुळे त्या स्पेसिफिक हीटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, डीचा स्लोप सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर ओए, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे, सगळ्यात कमी बी सीचा स्लोप असणार आहे. ओके, नेक्स्ट आता ए बी पार्टला जरा जाऊया. ए बी पार्ट ए टू बी, बिटवीन पार्ट ए टू बी काय आहे, कन्वर्जन ऑफ कन्वर्जन फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट आहे ना, कन्वर्जन ऑफ सॉलिड फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट आहे. आता एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाण्यासाठी जी हीट लागते त्याला काय म्हणतो आपण, एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाण्यासाठी जी हीट लागते त्याला लॅटेंट हीट असं म्हणतो ना. आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा क्यू इज इक्वल टू मास इंटू लॅटेंट हीट असतो. ओके, म्हणजे ए बी पार्टला निघालोय आपण, ए बी पार्ट बरोबर ना, ए टू बी पार्ट फॉर एक्झाम्पल, ए टू बी पार्ट डेल्टा क्यू काय येणार आहे, मास इंटू लॅटेंट हीट येणार ना, म्हणजे फेज चेंज ज्यावेळी होतोय त्यावेळी त्यावेळेची हीट म्हणजे एम एल असं मी सांगितलेलं होतं तुम्हाला. ओके, सो पार्ट फॉर पार्ट ए बी ए बी डेल्टा क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, एम इंटू एल येणार. ठीक आहे, ऑल्सो ऑल्सो पी इज इक्वल टू काय आहे, डेल्टा क्यू बाय डेल्टा टी आहे. ओके, देअरफोर याच्यावरून काय येणार आहे, पी इंटू डेल्टा टी येणार इज इक्वल टू डेल्टा क्यू. मग डेल्टा क्यूचे पुन्हा एकदा दोन फॉर्म्युले झाले, अँड देअरफोर हे दोन्ही फॉर्म्युले इक्वेट केले तर काय होणार आहे, पी इंटू डेल्टा टी इज इक्वल टू एम एल येणार आहे. पी इंटू डेल्टा टी इज इक्वल टू एम एल येणार ना आता,
and therefore L is equal to formula काय येणार, L is equal to that is T delta T, okay, divided by M येणार आहे. ठीक आहे, T delta T divided by M. ओके, आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की लॅटेंट हीट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेल्टा टी. डेल्टा टी हे स्मॉल टी लिहायला पाहिजे, कारण स्मॉल टी आणि कॅपिटल टी मध्ये कन्फ्युजन नको. स्मॉल टी म्हणजे टाइम आहे, कॅपिटल टी म्हणजे काय आहे, टेम्परेचर आहे. सो एल इज इक्वल, एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार आहे, डेल्टा टी. हा पार्ट लक्षात आला का बघा. ए बी पार्ट मध्ये काय होणार आहे, फेज चेंज होणार आहे. फेज चेंज साठी लागणारा जी हीट आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा क्यू इज इक्वल टू एम इंटू एल असतो. सो डेल्टा क्यू इज इक्वल टू एम इंटू एल झालं, त्याच्यानंतर पी इज इक्वल टू डेल्टा क्यू बाय डेल्टा टी आहे, अँड देअर फोर पी इंटू डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा क्यू. हे दोन इक्वेशन जर इक्वेट केले तर पी इंटू डेल्टा टी इज इक्वल टू येणार आहे एम एल, अँड देअर फोर एल म्हणजे लॅटेंट हीट. लॅटेंट हीट इज इक्वल टू काय येणार आहे, पी इंटू डेल्टा टी डिवाइडेड बाय मास येणार आहे. म्हणजे याच्यावर लक्षात येतं की आता इथं मास तर कॉन्स्टंट असणार आहे, टी देखील कॉन्स्टंट आहे, कारण कॉन्स्टंट रेटनं आपण हीट सप्लाय करतोय असं दिलेलं आहे. त्याच्यामुळं लॅटेंट हीट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे, चेंज इन टाइम असणार आहे. म्हणजे लॅटेंट हीट ऑफ द, फॉर एक्झाम्पल लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, ग्राफ वरून काय येणार बघा, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी टू मायनस टी वन येणार, बरोबर आहे ना. टी टू मायनस डेल्टा टी म्हणजे चेंज इन टाइम ना, मेल्टिंग कुठून कुठंपर्यंत होते, ए पासून बी पर्यंत मेल्टिंग होणार, जे टी वन पासून टी टू पर्यंत मेल्टिंग होणार आहे, बरोबर आहे ना. अँड देअर फोर लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी टू मायनस टी वन येणार आहे. त्याचबरोबर लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, वेपरायझेशन म्हणजे लिक्विडचं गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्जन होण्यासाठी, ओके, टाइम कुठून कुठंपर्यंत आहे बघा, टी थ्री पासून टी फोर पर्यंत आहे. त्याच्यामुळे काय मिळणार इथं डायरेक्टली, टी फोर मायनस टी थ्री. तर ह्या हे जे दोन पॉईंट्स आहेत ना, या दोन कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे समजा ग्राफ दिला तर पहिली गोष्ट हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ओ ए पार्टचा स्लोप किंवा बी सी पार्टचा स्लोप किंवा डीई पार्टचा स्लोप हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक हीट असतो. लक्षात आलं, पहिली गोष्ट म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक हीट. त्याच्यानंतर ए बी पार्ट सी, ए बी पार्ट किंवा सी डी पार्ट जर घेतला, ओके, तर ए बी पार्टची लेंथ जी आहे म्हणजे लॅटेंट हीट जी आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे, टी टू मायनस टी वन. तसंच इथं काय येणार आहे, बॉइलिंगची लॅटेंट हीट म्हणजे वेपरायझेशनची लॅटेंट हीट डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार आहे, टी फोर मायनस टी थ्री. म्हणजे जेवढा हा स्पॅन जास्त असेल तेवढं काय होणार आहे, लॅटेंट हीट जास्त असणार आहे. आता पुन्हा एकदा मी आता क्वेश्चन विचारला असा, सपोज हा ग्राफ वॉटरसाठी असेल, हा ग्राफ आता वॉटरसाठी असेल, तर ए बी पार्टची लेंथ जास्त असणार का सी डी पार्टची लेंथ जास्त असणार आहे, कारण लॅटेंट हीटचे व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत, आपण त्याचे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. ए बी पार्टची लेंथ जास्त असणार म्हणजे लॅटेंट हीट ऑफ आईस जास्त असते का लॅटेंट हीट ऑफ स्टीम जास्त असते हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरून सांगा. ए बी की सी डी येणार, अरे लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ वॉटर किती आहे, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग, लॅटेंट हीट ऑफ आईस आहे 80 कॅलरी पर ग्रॅम आहे, ओके, पर केल्विन पर केल्विन पर केल्विन. आणि लॅटेंट हीट ऑफ स्टीम किती आहे, 540 कॅलरी पर ग्रॅम. त्याच्यामुळे ए बी पार्टची लेंथ जास्त असणार का सी डी पार्टची लेंथ जास्त असणार, मेल्टिंगची का बॉइलिंगची लेंथ जास्त असणार, ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ना. सी डी पार्टची लेंथ ही जास्त असणार आहे, ओके, जास्त म्हणजे डायरेक्टली बघा, डायरेक्टली सेवन टाइम्स, अप्रॉक्सिमेटली सेवन टाइम्स, कारण 8 7 56 ना, डायरेक्टली सेवन टाइम्स. म्हणजे ए बी पार्टची लेंथ 1 सेंटीमीटर असेल तर सी डी पार्टची लेंथ डायरेक्टली 7 सेंटीमीटरच्या आसपास असणार आहे, ओके. तर ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजेत, ओके. तर एवढाच पार्ट तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आता याच्यावर क्वेश्चन कसे असतात ते थोडेसे आपण बघूया, खूप इझी क्वेश्चन्स आहेत.
याच्यावरचे क्वेश्चन कसे आहेत बघा. अ सॉलिड मटेरियल इज सप्लाइड विथ अ हीट ऍट अ कॉन्स्टंट रेट. क्वेश्चन इज गिव्हन लाईक दिस. एक सॉलिड मटेरियल आहे आणि त्याला कॉन्स्टंट रेटनं हीट सप्लाय केलेलं आहे. द टेम्परेचर ऑफ मटेरियल इज चेंजिंग विथ टेम्परेचर ऑफ मटेरियल इज चेंजिंग विथ द हीट इनपुट ऍट शोन इन फिगर. स्टडी द ग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हा ग्राफ आपल्याला स्टडी करायचा आहे आणि याचे आन्सर्स आपल्याला सांगायचे आहे. ओके, जस्ट अ मिनिट, याचा फोटो काढतो इथं आणि मी तुम्हाला शेअर करतो म्हणजे आपल्याला तो व्यवस्थित डिस्कस करता येईल. सो दिस इज द क्वेश्चन. अ सॉलिड मटेरियल इज सप्लाइड विथ अ हीट ऍट अ कॉन्स्टंट रेट. द टेम्परेचर ऑफ मटेरियल इज चेंजिंग विथ द हीट इनपुट ऍट शोन इन फिगर. स्टडी द ग्राफ केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. वॉट डू द हॉरिझॉन्टल रिजन ए बी अँड सी डी रिप्रेझेंट. मला सांगा ए बी आणि सी डी हे काय रिप्रेझेंट करणार आहे. ए बी आणि सी डी काय रिप्रेझेंट करणार. इट विल रिप्रेझेंट कन्वर्जन ऑफ द स्टेट ना, और इट विल रिप्रेझेंट फेज चेंज, स्टेट चेंज. करेक्ट. सो इन ए बी मेल्टिंग प्रोसेस अँड सी डी देर इज अ बॉइलिंग प्रोसेस. ओके, अँड लेंथ ऑफ लाईन ए बी रिप्रेझेंट लॅटेंट हीट ऑफ द मेल्टिंग और लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन. ओके, अँड सी डी रिप्रेझेंट लॅटेंट हीट ऑफ द वेपरायझेशन और कंडेन्सेशन. सेकंड, इफ सी डी इज इक्वल टू टू टाइम्स बी ए, सी डी इज इक्वल टू टू टाइम्स बी ए, वॉट डू यू इन्फर. म्हणजे सी डी ची लेंथ जर टू टाइम्स बी ए असेल तर त्याचा मिनिंग काय होणार आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन जे आहे ते काय असेल, टू टाइम्स लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग किंवा फ्युजन असणार आहे. बरोबर आहे ना. हे बघा, सेकंड जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय येणार आहे, लॅटेंट हीट ऑफ ए बी पार्ट इज, सॉरी सी डी पार्ट इज, कारण इथं काय दिलंय डायरेक्टली, तर सी डी इज इक्वल टू टू टाइम्स पी ए दिलंय. सी डी म्हणजे काय असणार आहे, लॅटेंट हीट ऑफ दी वेपरायझेशन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन किंवा लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन असं आपण म्हणतो, इज इक्वल टू टू टाइम्स लॅटेंट हीट ऑफ बी टू ए, म्हणजे काय असणार आहे, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग किंवा फ्युजन असं म्हटलं जातं, मेल्टिंग किंवा लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन. ठीक आहे. वॉट डज द स्लोप डीई रिप्रेझेंट. डीईचा स्लोप काय सांगणार आहे तुम्हाला. ओके, इथं बघा क्वेश्चन नंबर थ्री, दॅट इज स्लोप ऑफ डीई काय असतं, इन्वर्सली प्रपोर्शनल टू काय असणार सांगा. डीईचा स्लोप हा इन्वर्सली प्रपोर्शनल टू काय असेल बोला लवकर. इन्वर्सली प्रपोर्शनल टू स्पेसिफिक हीट ना, परंतु कुणाची स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक हीट ऑफ दी गॅस, गॅसेस स्टेटची स्पेसिफिक हीट. म्हणजे एवढे सिम्पल क्वेश्चन असतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर समजा असं सांगितलं, स्लोप ऑफ ओ ए इज ग्रेटर दॅन स्लोप ऑफ बी सी, स्लोप ओ ए इज ग्रेटर दॅन स्लोप बी सी असं म्हटलंय. वॉट डज दिस इंडिकेट. आता ओ ए स्लोप म्हणजे काय असणार आहे, वन बाय स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड येणार आहे, ओ एचा स्लोप ग्रेटर दॅन बी सी. म्हणजे काय असणार आहे, स्लोप ऑफ बी सी म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ द लिक्विड असणार आहे. बरोबर आहे ना. आता याच्यावर काय येणार बघा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. देअर फॉर स्पेसिफिक हीट ऑफ द लिक्विड इज ग्रेटर दॅन स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड येणार आहे. ओके, सॉलिडची कमी येणार आणि लिक्विडची जास्त येणार आहे, कारण जिथं स्लोप कमी तिथं स्पेसिफिक हीट जास्त. बी सी पार्टचा स्लोप कमी दिलाय ना, बी सी पार्टचा स्लोप कमी म्हणजे स्पेसिफिक हीट काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, सो दीज आर द आन्सर्स. म्हणजे हे तुम्हाला या पद्धतीनं आन्सर सांगता आले पाहिजेत. ओके, आता या पद्धतीचा दुसरा एक क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेरी सिम्पल क्वेश्चन आर देयर. सो दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. द टू बॉडीज ऑफ इक्वल मास यम आर हीटेड ऍट अ युनिफॉर्म रेट अंडर आयडेंटिकल कंडिशन्स. देअर चेंज इन टेम्परेचर आर शोन ग्राफिकली इन द फिगर. ओके,
म्हणजे इथं दोन बॉडीज आहेत आणि दोघांचे ग्राफ दाखवलेले आहेत. व्हॉट आर देअर मेल्टिंग पॉइंट्स? ओके, मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय? जिथं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतो तो पार्ट, म्हणजे इनिशियली देर विल बी सॉलिड स्टेट, त्याच्यानंतर मेल्टिंग आणि मग काय येणार आहे लिक्विड स्टेट येणार ना. सो मेल्टिंग पॉइंट काय येणार बघा, जरा सांगा व्हॉट विल बी मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट वन नंबर आणि टू नंबरचे, मेल्टिंग पॉइंट ऑफ वन अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ टू. मेल्टिंग पॉइंट ऑफ वन किती येणार आहे? ए वन बी वन हा मेल्टिंग प्रोसेस असणार ना. ए वन बी वन ते किती टेम्परेचर लावत आहे? 40 degree Celsius. सो 40 degree Celsius. ओके, अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ टू किती येणार आहे? 60 degree Celsius. ओके, सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द रेशियो ऑफ देअर लॅटेंट हिट्स. आता लॅटेंट हिट म्हणजे कुठला पार्ट असतो सांगा? ए टू बी टू पार्ट किंवा ए वन बी वन पार्ट? ओके, सो लॅटेंट हिट ऑफ ए वन बी वन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार बघा, ए वन पासून बी वन पर्यंत लेंथ किती येणार? 4 to 7 ना, म्हणजे 1, 2, 3 येतं. लॅटेंट हिट ऑफ ए वन बी वन इज इक्वल टू काय येणार आहे? 3 येणार. आणि लॅटेंट हिट ऑफ ए टू बी टू पार्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू किती येणार? डायरेक्टली प्रपोर्शनल टू त्या पार्टची लेंथ किती येणार बघा, 1, 2, 3, 4 फोर पार्ट्स येतात. माझा त्या लॅटेंट हिटचा रेशो विचारलाय. सो लॅटेंट हिट ऑफ फर्स्ट टू द लॅटेंट हिट ऑफ सेकंड. सो एल वन डिवायडेड बाय एल टू हा रेशो येणार आहे 3/4. ओके, तर या दोन सबस्टन्सच्या लॅटेंट हिटचा रेशो 3/4 येतो. त्याच्यानंतर व्हॉट इज द रेशो ऑफ देअर स्पेसिफिक हिट्स? थर्ड, रेशो ऑफ स्पेसिफिक हिट. आता स्पेसिफिक हिट दोन पार्ट मध्ये येणार आहेत. म्हणजे पहिला फॉर एक्झाम्पल हा सॉलिडचा स्पेसिफिक हिट ओ ए वन किंवा ओ ए टू पार्ट मध्ये दोघांच्या सॉलिडचा स्पेसिफिक हिट येणार. आणि लिक्विडच्या स्पेसिफिक हिट म्हणजे काय होणार? बी वन सी वन पासून बी वन सी वन पार्टचा एक स्लोप आणि बी टू सी टू पार्टचा एक स्लोप. ठीक आहे, आता सुरुवातीला काय करूया, रेशो ऑफ स्पेसिफिक हिट ऑफ सॉलिड्स काढूया. रेशो ऑफ स्पेसिफिक हिट्स ऑफ सॉलिड्स. आता स्पेसिफिक हिट ऑफ वन डिवायडेड बाय स्पेसिफिक हिट ऑफ टू. आता स्पेसिफिक हिट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्लोप. स्लोप येते ना, स्पेसिफिक हिट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्लोप. म्हणजे इथं काय येणार आहे, स्लोप टू डिवायडेड बाय काय लिहिणार मी, स्लोप वन लिहिणार. बघा आता टू लाईनचा स्लोप, बघा स्लोप कसं काढायचं, चेंज इन वाय ऍक्सिस डिवायडेड बाय चेंज इन एक्स ऍक्सिस. आता फॉर एक्झाम्पल स्लोप टू काढायचा ना, सेकंड ग्राफचा स्लोप बघा, चेंज इन वाय किती येणार बघा, 1, 2, 3 पार्ट येणार आहे. बरोबर आहे ना, हे बघा मी काय सांगतो, इथे किती येणार आहे, व्हर्टिकल चेंज येणार आहे 3, 1, 2, 3 येणार, आणि हॉरिझॉन्टल चेंज किती येणार आहे, फक्त 2 येणार आहे. सो 3/2 स्लोप येणार आहे. ओके, सेकंड लाईनचा स्लोप किती येणार आहे, 3/2. दॅट इज 3/2. आणि वन लाईनचा स्लोप किती येणार बघा, इथं व्हर्टिकल चेंज आहे 2/4 1, 2, 3, 4 आहे, 2/4. ओके, सो 3 × 4/2 डिनॉमिनेटरला येणार, 2 × 2 होणार. सो 3:1 हा काय येणार आहे, रेशो ऑफ स्पेसिफिक हिट ऑफ द सॉलिड्स येणार आहे. हे कळालं काय बघा, कुणाला काय डाऊट आहे का? त्याच्यानंतर रेशो ऑफ स्पेसिफिक हिट ऑफ लिक्विड्स काढूया. रेशो ऑफ स्पेसिफिक हिट्स ऑफ लिक्विड, रेशो ऑफ स्पेसिफिक हिट ऑफ द लिक्विडचा पार्ट. त्याच्यामध्ये आता बघा पुन्हा एकदा, C1/C2 इज इक्वल टू काय होणार आहे, स्लोप ऑफ लाईन 2 इन लिक्विड स्टेट डिवायडेड बाय स्लोप ऑफ लाईन 1 इन द लिक्विड स्टेट. ओके, आता स्लोप ऑफ लाईन 2 बघा, लाईन 2 जे आहे ते व्हर्टिकल चेंज झालंय 2 आणि हॉरिझॉन्टल चेंज देखील 2 झालंय, म्हणजे 2/2 येतोय स्लोप. इथं 2/2 म्हणजे 1 स्लोप येणार आहे. आणि इथं
इथं काय होणार बघा, व्हर्टिकल चेंज येणार आहे टू, सॉरी टू येणार नाही व्हर्टिकल चेंज, वन आणि हाफ येणार ना, वन आणि हाफ व्हर्टिकल चेंज येणार आहे, व्हर्टिकल चेंज वन वन पॉइंट फाईव्ह येणार, सॉरी व्हर्टिकल चेंज इज 1.5 आणि हॉरिझॉन्टल चेंज किती येते बघा, इथून इथंपर्यंत येणार 1, 2, 3 आहे, 1.5 डिवाइडेड बाय 3 म्हणजे 1/2 येणार. ओके, म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, व्हर्टिकल लाईनचा स्लोप किती येतं, 1 येतं, सॉरी सेकंड लाईनचा स्लोप किती येतं, 1 येतं, आणि फर्स्ट लाईनचा स्लोप किती येतं, 1/2, सो 1 डिवाइडेड बाय 1/2 असं येणार, बरोबर आहे ना. सो 1 डिवाइडेड बाय 1/2 आन्सर काय येणार आहे, 2 येणार आहे, 2 इज द आन्सर. तर या पद्धतीने रेशो ऑफ स्पेसिफिक हीट इन लिक्विड स्टेट अँड रेशो ऑफ स्पेसिफिक हीट इन सॉलिड स्टेट आपण काढू शकतो. ओके, तर हा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का, एनी डाऊट इन दिस केस. नेक्स्ट पार्ट दॅट वी आर गोइंग टू स्टडी इज द फेज डायग्राम. फेज डायग्राम, ओके. आता आपल्याला माहित आहे की आपण आता काय स्टडी केलेला आहे, मेल्टिंगची कन्सेप्ट स्टडी केलेली आहे आणि बॉइलिंगची कन्सेप्ट जी आहे ती स्टडी केलेली आहे. मेल्टिंग मध्ये काय होतं, सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्वर्जन होतं, सॉलिड इज कन्वर्टेड टू द लिक्विड. आणि बॉइलिंग मध्ये काय होतं, लिक्विड इज कन्वर्टेड टू द गॅस, लिक्विड इज कन्वर्टेड टू द गॅस, ठीक आहे. आणि हे ही जी प्रोसेस आहे, मेल्टिंगची प्रोसेस किंवा बॉइलिंगची प्रोसेस जी आहे ती काय आहे, इट टेक्स प्लेस ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. मेल्टिंग ऑर बॉइलिंग टेक्स प्लेस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, बरोबर आहे ना. मेल्टिंग किंवा बॉइलिंग जे आहे ते एका कॉन्स्टंट टेम्परेचरलाच होते. म्हणजे मेल्टिंग होत असताना किंवा बॉइलिंग होत असताना सप्लाय केलेली जी सगळी हीट आहे ती फेज चेंजसाठी वापरली जाते, स्टेट चेंजसाठी वापरली जाते. अजिबात इथं मेल्टिंग होत असताना किंवा बॉइलिंग होत असताना टेम्परेचर वाढत नाही किंवा कमीही होत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. आता हा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा मटेरियलवर डिपेंड असतो. ओके, मेल्टिंग पॉईंट ऑर बॉइलिंग पॉईंट डिपेंड्स ऑन द मटेरियल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आईसचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे, आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. आणि तो सबस्टन्स थ्रू सबस्टन्स काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्याचबरोबर मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉईंट आणखी कशावर डिपेंड असतो, तर इट डिपेंड्स ऑन द प्रेशर ऑल्सो. ओके, दिस मेल्टिंग पॉईंट ऑर बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग ऑर बॉइलिंग पॉईंट ऑल्सो डिपेंड्स ऑन द प्रेशर. ओके, तर जनरली काय होतं बघा, प्रेशर वाढवलं की मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट वाढतो, आणि प्रेशर कमी झालं की मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉईंट जनरली काय होतो, कमी होतो, इन द मोस्ट ऑफ द केसेस. ओके, सो जनरली हे असं होतं, याला काही एक्सेप्शन पण आहेत, परंतु मोस्ट ऑफ द केसेस मध्ये काय होतं, व्हेन प्रेशर इन्क्रीजेस, प्रेशर जर वाढलं तर काय होतं, बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉईंट ओके ऑलवेज इन्क्रीजेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, फॉर एक्झाम्पल वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे बघा, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस ऍट 1 atmospheric pressure. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 1 atmospheric pressure हंड्रेड डिग्री सेल्सिअस आहे, लक्षात घ्या. हा जर 2 atmosphere केलं तर बॉइलिंग पॉईंट 100 नसणार आहे, 100 पेक्षा जास्त असणार आहे, जास्त टेम्परेचरला वॉटर बॉईल होतं. आणि तेच प्रेशर जर कमी केलं तर काय होणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचरला वॉटर बॉईल व्हायला चालू होतं. हे बघा, प्रेशर कमी कमी करत जाऊ तसं बॉइलिंग पॉईंट काय होणार, कमी कमी होत जाणार. लक्षात घ्या, रूम टेम्परेचरला, मी असा क्वेश्चन विचारला की रूम टेम्परेचरला वॉटर बॉईल होईल का, याचा आन्सर सांगता येते का बघा. रूम टेम्परेचरला, म्हणजे आपलं रूम टेम्परेचर सपोज 30 डिग्री सेल्सिअस आहे, तर 30 डिग्री सेल्सिअसला वॉटर बॉईल होऊ शकेल का, व्हॉट इज युअर आन्सर.
रूम टेम्परेचरला वॉटर बॉईल होईल का? येस, इट कॅन बॉईल, बॉईल होऊ शकतं. त्याच्यासाठी फक्त काय पाहिजे, प्रेशर कमी पाहिजे. लक्षात घ्या, प्रेशर खूप कमी करावं लागेल. एका सर्टन प्रेशरला 30 डिग्री सेल्सिअस वॉटरचा बॉइलिंग पॉईंट होतोय. लक्षात घ्या, म्हणजे बॉइलिंग पॉईंट हे काय 100 डिग्री सेल्सिअस कंटिन्युअसली राहणार नाही, डिपेंड्स ऑन द प्रेशर. प्रेशर वाढलं की बॉइलिंग पॉईंट वाढणार. मग समजा परत विचारलं मी की वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 200 डिग्री सेल्सिअस होईल का? म्हणजे 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत वॉटरच, आणि 200 डिग्री सेल्सिअसला काय होणार, वॉटरचं गॅसमध्ये कन्वर्जन होणार आहे. असं होऊ शकेल का? होऊ शकतं ना. कधी जर हाय प्रेशर वॉटरवर अप्लाय केलं तर, कदाचित तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत ही कन्सेप्ट स्टडी केलेली असेल, माहित आहे ना, माउंटन एरियामध्ये किंवा हाय अल्टिट्यूडला अन्न व्यवस्थित शिजत नाही. बरोबर आहे ना? हाय अल्टिट्यूडचे जे रिजन आहेत त्या रिजनमध्ये अन्न शिजत नाही व्यवस्थित. त्याचं रिझन काय सांगा, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, हे तुम्ही कधीतरी ऐकलं असेल ना. कारण हाय अल्टिट्यूडला ऍटमॉस्फिरिक प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर नसणार आहे, ते थोडंसं काय असणार आहे, प्रेशर कमी. प्रेशर कमी म्हणजे कमी प्रेशरला बॉइलिंग पॉईंट कमी होतो, म्हणजे वॉटर कदाचित 70 किंवा 80 डिग्री सेल्सिअसलाच बॉईल व्हायला लागणार. ओके, आणि बॉईल होताना टेम्परेचर वाढत नाही. लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात वॉटरचं टेम्परेचर त्या ठिकाणी मॅक्सिमम 70-80 राहणार, त्याच्यावर वॉटरचं टेम्परेचर जाणारच नाही. त्याच्यावर जायला लागलं की लगेच बॉइलिंग व्हायला चालू होणार आहे त्याचं, म्हणजे स्टीम कंडिशन मध्ये जाणार आहे ते, स्टीम स्टेटमध्ये. आणि त्या टेम्परेचरला कदाचित अन्न व्यवस्थित शिजणार नाहीये. आणि म्हणून प्रेशर कुकर, हाय प्रेशर कुकर युज केलं, प्रेशर कुकरमध्ये बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस असेल का वॉटरचा? प्रेशर कुकरमध्ये वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस असेल का? नाही. लक्षात घ्या, प्रेशर कुकरमध्ये वॉटरचा बॉइलिंग पॉईंट मोर दॅन 100 डिग्री सेल्सिअस डेफिनेटली असतो. तो कदाचित 150 डिग्री सेल्सिअस असेल. म्हणजे 150 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होत नाही कुकरमध्ये, प्रेशर कुकरमध्ये, तोपर्यंत वॉटर बॉइलच होणार नाही. आणि त्याच्यामुळे त्या कुकरमध्ये जे काय, त्या वॉटरमध्ये जे काय अन्न असेल त्याला 150 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मिळणार, आणि म्हणून ते लवकर शिजतं. लक्षात येत आहे? आणि म्हणून आपण म्हणतो की प्रेशर कुकरमध्ये कुठल्याही गोष्टी लगेच शिजतात. लक्षात येत? ओके, म्हणजे आपण नॉर्मली अन्न जर शिजवलं तर ते किती होणार, 100 डिग्री सेल्सिअसला शिजणार आहे. ओके, प्रेशर कुकरमध्ये शिजवलं तर ते 150 डिग्री सेल्सिअसला कदाचित शिजेल. ओके, सो देअरफोर बॉइलिंग पॉईंट डिपेंड्स ऑन द प्रेशर. तसं मेल्टिंग पॉईंट देखील काय असतो, प्रेशरवर डिपेंड असतो. प्रेशर जनरली काय होतं, प्रेशर वाढवलं की बॉइलिंग पॉईंट वाढतो, मेल्टिंग पॉईंट वाढतो, आणि प्रेशर कमी केलं की बॉइलिंग किंवा मेल्टिंग पॉईंट कमी होतो. आता आपण बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंटचा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू प्रेशर काढला तर त्याला काय म्हटलं जातं, फेज डायग्राम असं म्हटलं जातं, फेज डायग्राम. ओके, तर लक्षात घ्या, फेज डायग्राम इज द ग्राफ बिटवीन, फेज डायग्राम इज ग्राफ बिटवीन बिटवीन बॉइलिंग पॉइंट और मेल्टिंग पॉइंट. ओके, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट और मेल्टिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू प्रेशर, विथ रिस्पेक्ट टू प्रेशर. म्हणजे हिटिंग कर्व जो ग्राफ आहे तो टेम्परेचर आणि टाइम मधला ग्राफ आहे, आणि हा टेम्परेचर आणि प्रेशर मधला ग्राफ आहे. लक्षात घ्या, फेज डायग्राम म्हणजे कशामधला ग्राफ असतो, टेम्परेचर आणि प्रेशर मधला ग्राफ असतो, फेज डायग्राम. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल, लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल सपोज ऑन वाय ऍक्सिस देर इज अ प्रेशर अँड ऑन एक्स ऍक्सिस देर इज अ टेम्परेचर. टेम्परेचर कुठलं, बॉइलिंग टेम्परेचर किंवा मेल्टिंग टेम्परेचर, जनरल टेम्परेचर नव्हे, बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट. तर प्रेशर वाढवलं तर काय होणार आहे, प्रेशर वाढवलं तर बॉइलिंग पॉईंट वाढत जाणार आहे. म्हणजे प्रेशर वाढवलं तर टेम्परेचर देखील वाढत जाईल. तो ग्राफ एक्झॅक्टली स्ट्रेट लाईन असेल असं नाहीये. म्हणजे हा जो ग्राफ येणार आहे तो काय येणार आहे, हा जो कर्व आहे त्याला काय म्हणणार आपण, हेपरायझेशन कर्व असं म्हणतो. हेपरायझेशन कर्व, हेपरायझेशन कर्व. आणि या हेपरायझेशन वर कर्वचा प्रत्येक पॉईंट हा काय असणार आहे, इट इज अ बॉइलिंग पॉईंट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऍट दिस पर्टिक्युलर प्रेशर, दिस इज अ वन्स अगेन बॉइलिंग पॉईंट ऍट दिस पर्टिक्युलर प्रेशर. ओके, म्हणजे हा जो व्हेपरायझेशन कर्व आहे याच्या लेफ्ट हँड साईडला काय असणार आहे, बघा इथं
प्रेशर कमी कमी करत जाऊ तसं बॉइलिंग पॉईंट काय होणार, कमी कमी करत होत जाणार आहे. हा झाला व्हेपरायझेशन करू. याच्या लेफ्ट हँड साईडला असणार आहे लिक्विड आणि राईट हँड साईडला काय असणार आहे गॅस. राईट हँड साईडला काय असणार आहे गॅस असणार आहे. ओके, लक्षात येते का बघा. त्याच पद्धतीनं याच डायग्राम मध्ये काय करू शकतो आपण, मेल्टिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट आणि प्रेशरचा ग्राफ काढू शकतो. आणि हा जो ग्राफ येणार आहे तो असा येतो, इट इज लाईक दिस. याला काय म्हणायचं, दॅट इज फ्युजन कर्व असं म्हणायचं. दिस इज कॉल्ड एज फ्युजन कर्व. म्हणजे दिस इज द, या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट मेल्टिंग पॉईंट असणार आहे आणि प्रेशर कमी करत जाईल तसं मेल्टिंग पॉईंट जो आहे, मेल्टिंग टेम्परेचर जे आहे ते कमी कमी होत जाणार आहे. फ्युजन कर्व याच्या लेफ्ट हँड साईडला काय असणार आहे, सॉलिड असणार आहे कम्प्लीटली. लेफ्ट हँड साईडला सॉलिड, राईट हँड साईडला लिक्विड. ओके, म्हणजे हा पॉईंट काय झाला, मेल्टिंग पॉईंट झाला ना. मेल्टिंग पॉईंटच्या पाठीमागे सॉलिड असणार आणि त्याच्या पुढे काय असणार आहे, लिक्विड असणार आहे. आणि तिसरा देखील आहे, ओके, फ्युजन कर्व, त्याच्यानंतर वेपरायझेशन कर्व आणि तिसरा आहे कोअर फ्रॉस्ट कर्व, विच इज ऑल्सो कॉल्ड एज सब्लिमेशन कर्व. इथं आणखी एक कर्व आहे, दॅट इज सब्लिमेशन कर्व. सब्लिमेशन कर्व, आता हे बघा, तुम्ही बॉइलिंग पॉईंट ऐकलेला आहे. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, लिक्विडचं गॅसेस स्टेटमध्ये ज्या टेम्परेचरला कन्वर्जन होतं तो पॉईंट म्हणजे बॉइलिंग पॉईंट. ओके, मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, सॉलिडचं लिक्विड स्टेटमध्ये ज्या टेम्परेचर, लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्जन ज्या टेम्परेचरला होतं त्याला मेल्टिंग पॉईंट. तसं सॉलिडचं डायरेक्टली गॅसेसमध्ये कन्वर्जन होणं त्याला सब्लिमेशन म्हणायचं ना, आणि तो काय होणार आहे, सब्लिमेशन पॉईंट होणार आहे. ओके, तसं जसं बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट प्रेशरवर डिपेंडंट असतो. ओके, बॉइलिंग किंवा मेल्टिंग टेम्परेचर जसं प्रेशरवर डिपेंड असतं तसं सब्लिमेशन पॉईंट किंवा सब्लिमेशन टेम्परेचर देखील प्रेशरवर डिपेंड असतं. इथं देखील काय होणार आहे, जसं प्रेशर वाढत जाईल तसं सब्लिमेशन कर्व काय होणार आहे, सॉरी सब्लिमेशन पॉईंट काय होणार आहे, सब्लिमेशन टेम्परेचर कमी 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 होत जाणार आहे. ओके, ठीक आहे. सब्लिमेशन कर्वच्या लेफ्ट हँड साईडला सॉलिड असणार आहे आणि राईट हँड साईडला काय असणार आहे, गॅस असणार आहे. सो ऑन दिस साईड देर इज अ सॉलिड, ऑन दिस साईड देर इज अ गॅस. ओके, आता फ्युजन कर्व वर काय होणार आहे, फ्युजन कर्व वर सॉलिड आणि लिक्विड दोन्ही स्टेट्स एक्झिस्ट करणार आहे, बरोबर ना. फ्युजन कर्व वर प्रत्येक पॉइंटला सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये पण असणार पार्टली आणि लिक्विड स्टेट मध्ये पण असणार आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणणार की ऑन फ्युजन कर्व सॉलिड अँड लिक्विड स्टेट को एक्झिस्ट, बरोबर आहे. व्हेपरायझेशन कर्व वरच्या प्रत्येक पॉइंटला काय होणार आहे, सॉलिड अँड गॅसेस स्टेट को एक्झिस्ट. व्हेपरायझेशन कर्व वर काय होणार आहे, लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट को एक्झिस्ट होणार आहे. आणि सब्लिमेशन कर्व वर काय होणार आहे, सब्लिमेशन कर्व वर तर सॉलिड आणि गॅसेस स्टेट को एक्झिस्ट करणार आहे. आणि तिथं आणखी एक असा पॉइंट मिळतो आपल्याला, लक्षात घ्या, हा एक पॉइंट आहे, लक्षात घ्या. दिस पॉइंट इज कॉल्ड एज ट्रिपल पॉइंट. या पॉइंटला काय म्हणतो आपण, ट्रिपल पॉइंट. ओके, हा पॉइंट असा असणार आहे की या पॉइंटला काय होणार आहे, त्या सबस्टन्सच्या तिन्ही स्टेट एकाच वेळी एक्झिस्ट करणार आहेत. जनरली काय होतं, सॉलिड आणि लिक्विड को एक्झिस्ट करतं, म्हणजे कधी मेल्टिंग होत असताना थोडं सॉलिड असणार थोडं लिक्विड असणार, म्हणजे सॉलिड आणि लिक्विड को एक्झिस्ट करणार. कधी मेल्टिंग होत असताना, बॉइलिंग होत असताना थोडं लिक्विड थोडं गॅस असणार आहे, म्हणजे लिक्विड आणि गॅस को एक्झिस्ट करणार. ओके, आणि कॅम्फर आपण जर घेतला, कॅम्फर आणि त्याचं सब्लिमेशन होत असेल कॅम्फरचं, तर तिथं सॉलिड आणि गॅसेस दोन्ही स्टेट को एक्झिस्ट करणार. परंतु असा पण एक पॉईंट असतो की ज्या ठिकाणी तिन्ही कर्व हे मीट होतात, आणि हा जो पॉईंट आहे ना, या ठिकाणी काय होणार आहे, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट तिन्ही पण स्टेट्स आपल्याला एकाच वेळी बघायला मिळतात त्या सबस्टन्सच्या. तो जो पॉईंट आहे ना त्याला ट्रिपल पॉईंट असं म्हणायचं. ओके, हा जो पॉईंट आहे ना त्याला काय म्हटलं जातं, ट्रिपल पॉईंट असं म्हटलं जातं. ओके, तर या पद्धतीनं ही फेज डायग्रामची कन्सेप्ट आहे. म्हणजे फेज डायग्राम मध्ये तीन कर्व असतात, एक असतो फ्युजन कर्व, दुसरा असतो व्हेपरायझेशन कर्व आणि तिसरा असतो सब्लिमेशन कर्व, आणि त्याचबरोबर चौथा एक. आणि हे तिन्ही कर्व ज्या ठिकाणी मीट होतात त्या पॉइंटला काय म्हणतो आपण, ट्रिपल पॉइंट असं म्हणतो. ओके, लक्षात येत आहे. आणि ट्रिपल पॉइंटला काय होतं, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट तिन्ही स्टेट्स एकाच वेळी आपल्याला बघायला मिळतात, तो एकमेव पॉइंट आहे. ओके, ट्रिपल पॉइंटला काय असणार आहे, पर्टिक्युलर टेम्परेचर असणार आहे आणि पर्टिक्युलर प्रेशर असणार आहे. म्हणजे
सबस्टन्सच्या तिन्ही स्टेट कधी एक्झिस्ट करणार? फक्त या बरोबर टेम्परेचरला आणि या बरोबर प्रेशरला. इट चेंजेस, ट्रिपल पॉइंट चेंजेस फ्रॉम सबस्टन्स टू सबस्टन्स. ट्रिपल पॉइंट जो आहे तो सबस्टन्स टू सबस्टन्स व्हॅरी करतो, चेंज करतो, लक्षात घ्या. ठीक आहे, ट्रिपल पॉइंट म्हणजे तिन्ही स्टेट एक्झिस्ट करण्यासाठी ट्रिपल पॉइंट प्रोड्यूस करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एक सर्टन टेम्परेचर आणि सर्टन प्रेशर काय करावं लागेल? मेंटेन करावा लागणार आहे. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर किती आहे माहित आहे? ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर हे लक्षात ठेवा, हे पाठ करून ठेवा. ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर इज 273.16 केल्विन, 6.11 इंटू 10^-3 पास्कल. म्हणजे लक्षात घ्या, तिन्ही स्टेट कोएक्झिस्ट करण्यासाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचर पण पाहिजे आणि पर्टिक्युलर प्रेशर पण पाहिजे, तरच ते प्रोड्यूस होत आहे, अदरवाइज प्रोड्यूस होणार नाही. तर वॉटरच्या तिन्ही स्टेट तुम्हाला एकाच वेळी बघायचे असतील, म्हणजे आईस पण तिथंच आहे, वॉटर पण तिथंच आहे आणि स्टीम पण तिथंच आहे, लक्षात घ्या. तर तो पॉइंट जो आहे तो कधी प्रोड्यूस होणार आहे, तिन्ही स्टेट आपल्याला कधी बघायला मिळणार आहे? तर टेम्परेचर आपल्याला एवढं करायला पाहिजे, 273.16 म्हणजे किती डिग्री सेल्सिअस येणार रे? किती डिग्री सेल्सिअस? 273.16 केल्विन म्हणजे किती डिग्री सेल्सिअस येणार? 0.01 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं ना, 0 डिग्री सेल्सिअस, त्याच्या थोडस वर, किंचित वर 0.01 डिग्री सेल्सिअस. लक्षात येत आहे? 273.15 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस आणि 273.16 म्हणजे 0.01 डिग्री सेल्सिअस, एवढं टेम्परेचर पाहिजे. आणि प्रेशर जे आहे ते कमी 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 करून ते 6.11 × 10^-3 पास्कल करायला पाहिजे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं? सध्याचं प्रेशर किती आहे? 1.013 × 10^5 पास्कल आहे. 10^5 पास्कल सध्या आहे, 100,000 पास्कल आहे. ते कमी करून 10^-3 पास्कल करायला पाहिजे आणि टेम्परेचर 0.01 डिग्री सेल्सिअस ठेवायला पाहिजे. असं ठेवल्यानंतर तुम्हाला तिथं काय मिळणार? आईस पण मिळणार, वॉटर पण मिळणार आणि स्टीम पण मिळणार एकाच वेळी. एकाच वेळी त्यांनी स्टेट जे आहे ते एक्झिस्ट करणार. याला काय म्हणायचं? ट्रिपल पॉइंट असं म्हणायचं. ठीक, अँड दिस इज द कन्सेप्ट ऑफ द फेज डायग्राम. तर फेज डायग्रामची कन्सेप्ट लक्षात आली का बघा? पुन्हा एकदा थोडंसं मी एक्सप्लेनेशन करतोय. हा, इथे एक करेक्शन आहे. ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर किती आहे? 273.16 केल्विन, दॅट इज 0.01 डिग्री सेल्सिअस ऍट अ प्रेशर. म्हणजे ट्रिपल पॉइंट प्रोड्यूस करायला, वॉटरचा ट्रिपल पॉइंट प्रोड्यूस करायला काय करायला पाहिजे? प्रेशर 611.65 पास्कल किंवा 6.11 × 10^-3 बार. ओके, बार इज नथिंग बट 10^5, बरोबर आहे ना? तर त्या पद्धतीनं 6.11 × 10^-3 बार. ओके, तर या पद्धतीनं ट्रिपल पॉइंट. सो ट्रिपल पॉइंट फेज डायग्रामची कन्सेप्ट लक्षात येते का बघा? फेज डायग्राम इज द ग्राफ बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑर मेल्टिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू प्रेशर. म्हणजे प्रेशर चेंज केल्यानंतर काय होतं? बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट काय होतो? सबस्टन्सचा चेंज होतो. ओके, आता फर्स्ट कर्व जो आहे तो फॉर एक्झाम्पल OA हा जर आपण कर्व जर कन्सिडर केला, OA, तर OA हा जो कर्व आहे तो काय आहे? फ्युजन कर्व आहे. म्हणजे याचा मीनिंग काय होतो? जर आपण प्रेशर विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी केलं तर काय होणार? मेल्टिंग पॉइंट देखील विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी होणार आणि त्याचं आपल्याला एक लाईन मिळणार आहे. ओके, व्हेन प्रेशर इज ग्रॅज्युअली डिक्रीज्ड, मेल्टिंग पॉइंट ऑल्सो ग्रॅज्युअली डिक्रीजेस. त्याची जी लाईन मिळणार आहे ना, त्याला काय म्हणणार आपण? फ्युजन कर्व असं म्हणणार आहे. ओके, दॅट इज OA. त्याच्यानंतर OB कर्व. जसं मेल्टिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू प्रेशर कमी होतो, तसं बॉइलिंग पॉइंट, बॉइलिंग टेम्परेचर देखील काय होणार आहे? बॉइलिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू प्रेशर कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे प्रेशर कमी होत जाईल तसं बॉइलिंग पॉईंट देखील कमी कमी होत जाणार, त्याची देखील आपल्याला काय मिळणार आहे? एक ग्राफ मिळणार आहे आणि ती जी लाईन असणार आहे त्याला काय म्हणणार आपण? व्हेपरायझेशन कर्व असं म्हणणार आहे. ओके, आणि त्याचबरोबर हा सब्लिमेशन पॉईंट जो आहे तो देखील काय होतो? प्रेशर कमी करेल तसं सब्लिमेशन पॉईंट जो आहे तो देखील कमी होतो, त्याची एक लाईन मिळेल. ओके, त्याला म्हणणार आपण सब्लिमेशन कर्व. आणि हे तिन्ही कर्व ज्या एका ठिकाणी मीट होतात त्याला काय म्हणतो आपण? ट्रिपल पॉइंट असं म्हणतो. फ्युजन कर्व वर काय होतं? पुन्हा एकदा बघा, फ्युजन कर्व वर सॉलिड आणि लिक्विड स्टेट को एक्झिस्ट करतात. ओके, व्हेपरायझेशन कर्व वर
लिक्विड आणि गॅस स्टेट काय होते, को एक्झिस्ट होते. आणि सब्लिमेशन कर्ववर सॉलिड आणि गॅस स्टेट एकाच वेळी आपल्याला बघायला मिळतात. आणि तिन्ही कर्व ज्या ठिकाणी मीट होतात ना, त्या ठिकाणी आपल्याला सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट या तिन्ही स्टेट्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, सो ट्रिपल पॉइंट रिलेटेड अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतील, ते तुम्ही सर्च करून बघू शकताय की ज्या ठिकाणी म्हणजे ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटरचे काही एक्झाम्पल आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला आईस पण दिसेल, बबल्स पण दिसतील, म्हणजे वेपर स्टेट पण मिळेल आणि वॉटर स्टेट पण मिळणार आहे, लिक्विड स्टेट. ओके, तर या पद्धतीनं फेज डायग्राम अँड ट्रिपल पॉइंटची कन्सेप्ट आहे. ओके, तर याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट, फ्युजन कर्वला, ओके, फ्युजन कर्वला फ्युजन कर्वच असं म्हटलं जातं किंवा त्याला स्टीम लाईन असं म्हटलं जातं, सॉरी आईस लाईन असं म्हटलं जातं. फ्युजन कर्वला काय म्हटलं जातं, वॉटरच्या केसमध्ये इट इज कॉल्ड एज आईस लाईन. फ्युजन कर्वला काय म्हटलं जातं, आईस लाईन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर वेपरायझेशन कर्वला काय म्हटलं जातं, स्टीम लाईन असं म्हटलं जातं, स्टीम लाईन, हे लक्षात ठेवा, फॉर वॉटर, वॉटर केस. आणि सब्लिमेशन जो कर्व आहे त्याला काय म्हटलं जातं, होअर फ्रॉस्ट लाईन असं म्हटलं जातं, होअर फ्रॉस्ट लाईन. हे काही पॉईंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, होअर फ्रॉस्ट लाईन. आणि त्याचबरोबर ट्रिपल पॉईंट जो आहे त्याच्या व्हॅल्यू देखील तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे, त्याचा एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. टेम्परेचर तर लक्षात राहील 273.16 केल्विन, म्हणजे 0.01 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. आणि प्रेशर असणार आहे 611.65 पास्कल किंवा 6.11 × 10⁻³ बार. ओके, सो दिस इज द ट्रिपल पॉइंट ऑफ दी वॉटर. सो दिस इज द डायग्राम फॉर दी, दिस इज द फेज डायग्राम फॉर एनी सबस्टन्स. आता वॉटरची जी फेज डायग्राम आहे ना ती थोडीशी डिफरंट आहे. वॉटरची फेज डायग्राम या पद्धतीने आहे. सो दिस इज द स्टीम लाईन, दिस इज द आईस लाईन, अँड दिस इज दी होअर फ्रॉस्ट लाईन. ओके, सो दिस इज आईस लाईन, दिस इज द स्टीम लाईन, अँड दिस इज द होअर फ्रॉस्ट लाईन, अँड दिस इज द ट्रिपल पॉइंट. ओके, म्हणजे वॉटरच्या केसमध्ये जरासं इथं आईस लाईन जर बघितली तर थोडीशी वेगळी आहे. म्हणजे इथं काय होतंय बघा, प्रेशर आपण जसं कमी करत जाऊ तसं काय होतं, मेल्टिंग टेम्परेचर जे आहे ते वाढत जातं, मेल्टिंग पॉईंट जो आहे तो वाढत जातो. इथं मात्र हे एक्सेप्शन आहे वॉटरला. प्रेशर वाढवल्यानंतर काय होतो, मेल्टिंग पॉईंट, प्रेशर वाढवल्यावर किंवा प्रेशर कमी केल्यावर मेल्टिंग पॉईंट वाढतो. ओके, म्हणजे हा थोडासा इथं वेगळा थोडासा असा ग्राफ मिळणार आहे तुम्हाला वॉटरच्या केसमध्ये. दिस इज जनरल ग्राफ फॉर ऑल द सबस्टन्सेस. ओके, म्हणजे इतर सबस्टन्सेसमध्ये काय होणार आहे, प्रेशर वाढलं की तो पॉईंट वाढतो, कुठलाही पॉईंट असू दे, मेल्टिंग असू दे, बॉइलिंग असू दे किंवा सब्लिमेशन असू दे, प्रेशर वाढलं की तो पॉईंट वाढतो, प्रेशर कमी झालं की तो पॉईंट कमी होतो. परंतु वॉटरच्या बाबतीत प्रेशर वाढलं की मेल्टिंग पॉईंट जो आहे तो फक्त काय होतो, प्रेशर वाढलं की तो कमी होतो. तिथं फक्त इन्वर्स आहे, तिथं फक्त उलट आहे, लक्षात घ्या. बाकी इकडं ओके आहे, म्हणजे प्रेशर वाढलं की बॉइलिंग पॉईंट वाढणार आहे, इथं देखील प्रेशर वाढलं की हा सब्लिमेशन पॉईंट देखील वाढणार आहे. म्हणजे लक्षात येते का, हा जो ट्रिपल पॉईंट आहे ते ट्रिपल पॉईंटच्या खालच्या प्रेशरला, खालच्या प्रेशरला आणि खालच्या टेम्परेचरला काय होणार आहे, वॉटरचं डायरेक्टली काय होणार आहे, सॉरी म्हणजे आईसचं डायरेक्टली स्टीम मध्ये देखील कन्वर्जन होऊ शकतं. आईसचं डायरेक्ट म्हणजे या लाईनला, म्हणजे फॉर एक्झाम्पल ओ सी जी लाईन आहे, ओ सी लाईनवर काय होऊ शकतं, डायरेक्टली सॉलिडचं म्हणजे आईसचं डायरेक्टली स्टीम मध्ये कन्वर्जन होऊ शकतं या लाईनवर, हे लक्षात ठेवा लागेल. सो एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द प्रेशर असा त्याचा मिनिंग होतोय. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन दी प्रेशर. आता याच्याच रिलेटेड क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन कसा असणार आहे. हा तर हा क्वेश्चन सगळ्यांना दिसतोय का बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन द पीटी फेज डायग्राम ऑफ द कार्बन डायऑक्साइड ऍज शोन इन फिगर. ओके, सो व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस, ऍट व्हॉट टेम्परेचर प्रेशर कॅन, ऍट व्हॉट टेम्परेचर अँड प्रेशर कॅन द सॉलिड, लिक्विड अँड पेपर फेजेस ऑफ द CO2 को एक्झिस्ट इन इक्विलिब्रियम. ओके, म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आहे ट्रिपल पॉईंट फाइंड आउट करायला सांगितलंय. तिन्ही फेजेस को एक्झिस्ट असणारा पॉईंट कुठला असणार बघा, टेम्परेचर आहे, टेम्परेचर इज -56.6 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर इज, प्रेशर इज 5.11
यूनिट का है एटमॉस्फेयर. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. सेकेंड, वॉट इज द इफेक्ट ऑफ डिक्रीज ऑफ प्रेशर ऑन फ्यूजन एंड बॉइलिंग पॉइंट ऑफ सीओ टू. ओके, प्रेशर जर डिक्रीज केलं तर फ्यूजन वर काय इफेक्ट पडतो. आता याच्यातला फ्यूजन कर कुठला असणार आहे, फ्यूजन कर तर हा असणार वेपरायझेशन ना, वेपरायझेशन हा असणार आहे फ्यूजन कर. तर काय होतंय बघा, ऍज प्रेशर डिक्रीजेस द मेल्टिंग पॉइंट ऑल्सो डिक्रीजेस. ओके, प्रेशर डिक्रीज केल्यावर काय होणार असं विचारलंय, प्रेशर डिक्रीज केल्यावर डिक्रीज होत आहे, दॅट इज द आन्सर. ओके, प्रेशर डिक्रीज केल्यानंतर मेल्टिंग पॉइंट जो आहे तो डिक्रीज होतो. ओके, नेक्स्ट नंबर 3, व्हाट आर द क्रिटिकल टेम्परेचर अँड प्रेशर फॉर द सीओ टू, व्हॉट इज देअर सिग्निफिकन्स. आता क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे वेपरायझेशन कर्वरचा हायेस्ट पॉईंट, लक्षात घ्या. वेपरायझेशन कर्वचा हायेस्ट पॉईंट तुम्हाला काय दिसतोय, 31.1 डिग्री सेल्सिअस, म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचर येणार आहे 31.1 डिग्रीज. आता क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय असतं ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, जरा व्यवस्थित लक्ष द्या. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे या टेम्परेचरच्या वर टेम्परेचर असेल तर कितीही प्रेशर अप्लाय केलं तरी त्याचं, कितीही प्रेशर जरी अप्लाय केलं तर काय होणार नाही, म्हणजे गॅसेसचं लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्जन होणार नाही. म्हणजे काय होतं बघा, अबोव क्रिटिकल टेम्परेचर, अबोव क्रिटिकल टेम्परेचर गॅस कॅननॉट बी लिक्विफाईड. लिक्विफाईड फॉर एनी व्हॅल्यू ऑफ प्रेशर, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ प्रेशर. ओके, त्याला म्हणायचं क्रिटिकल टेम्परेचर. कन्सेप्ट लक्षात येते का बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रिटिकल टेम्परेचर 31.1 आहे तर याच्या वर जर टेम्परेचर त्या गॅसचं जर असेल कितीही प्रेशर अप्लाय केलं तरी तो लिक्विफाय होत नाही. ओके, सो क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली टेम्परेचर जर त्या गॅसचा असेल आणि प्रेशर आपण अप्लाय केलं तर तो काय होऊ शकतो, प्रेशरमुळे लिक्विफाय होऊ शकतो. हे बघा, काही वेळेला तुम्ही ऐकलं असेल की काही गॅसेसचं प्रेशर वाढवल्यानंतर ते लिक्विफाय होतात, परंतु प्रेशर वाढवल्यावर गॅस लिक्विफाय होतो पण कधी तो क्रिटिक, त्याचं त्या गॅसचं टेम्परेचर क्रिटिकल टेम्परेचरपेक्षा कमी असेल तरच. मी काय सांगतो लक्षात येते, गॅसचं टेम्परेचर क्रिटिकल टेम्परेचरपेक्षा कमी असेल तरच काय होतं, प्रेशरच्या साह्यानं आपण, म्हणजे प्रेशर वाढवून गॅसला लिक्विड स्टेटमध्ये आपण आणू शकतो. ओके, आणि क्रिटिकल टेम्परेचरच्या वर वरच्या टेम्परेचरला गॅस असेल तर कितीही प्रेशर अप्लाय केला, अप्लाय करा, त्याचं लिक्विड स्टेटमध्ये कधीही कन्वर्जन होणार नाही. ओके, नेक्स्ट फोर्थ पॉइंट, इज सीओ टू सॉलिड लिक्विड गॅस मायनस 70 डिग्री. आता सीओ टू कुठल्या स्टेटमध्ये असेल असं विचारलंय. ओके, तर पहिलं काय सांगितलंय बघा याच्यामध्ये, जरा व्यवस्थित लक्ष द्या. मायनस 70 डिग्री सेल्सिअस अँड वन ऍटमॉस्फिअर, वन ऍटमॉस्फिअर आणि मायनस 70. आता मायनस 78 पाठीमागे येणार ना, सॉरी मायनस 78 आणि मायनस 56 मध्ये येणार 70, म्हणजे इथं कुठेतरी येणार पॉईंट, बरोबर आहे का. वन ऍटमॉस्फिअर आणि मायनस 70, सो वन ऍटमॉस्फिअरची हॉरिझॉन्टल लाईन, 70 म्हणजे काय होणार आहे 78 आणि 56, मायनस 70 म्हणजे मायनस 78 आणि मायनस 56 मध्ये येणार. या स्टेटमध्ये कुठल्या स्टेटमध्ये असणार सांगा. ओके, गॅसेस स्टेटमध्ये असणार गॅस, तर एच आन्सर गॅस आहे ना. बी, मायनस 60 डिग्री सेल्सिअस आणि अंडर 10 ऍटमॉस्फिअर. आता मायनस 60 डिग्री सेल्सिअस, मायनस 60 डिग्री सेल्सिअस म्हणजे मायनस 78 आणि 56 मध्येच कुठेतरी येणार आहे लाईन, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं तो पॉईंट असेल आणि अंडर 10 ऍटमॉस्फिअर. प्रेशर 10 ऍटमॉस्फिअर म्हणजे कुठे येणार आहे बघा, 5 इथं आहे, बरोबर.
फाईव्ह इथं आहे म्हणजे टेन ऍटमॉस्फिअर इथं कुठेतरी येणार आहे असा पॉईंट काहीतरी तो येईल. अंडर टेन ऍटमॉस्फिअर म्हणजे टेन ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी, टेन ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी तो काय असू शकतो, सॉलिड स्टेट मध्ये पण असू शकतो किंवा व्हेपर स्टेट मध्ये पण असू शकतो, गॅसेस स्टेट मध्ये. इट डिपेंड्स अपॉन द प्रेशर. अंडर टेन ऍटमॉस्फिअर म्हटलंय, अंडर टेन ऍटमॉस्फिअर म्हणजे किती पण ऍटमॉस्फिअर प्रेशर असू शकतं. सो मायनस 60 डिग्री सेल्सिअस आणि फॉर एक्झाम्पल 5.1 पेक्षा कमी प्रेशर असेल तर तो व्हेपर स्टेट मध्ये असणार आहे, आणि मायनस 60 डिग्री सेल्सिअस आणि 5.11 to 10 ऍटमॉस्फिअरच्या मध्ये काय असणार आहे, तो सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. ओके, त्याच्यानंतर 15 डिग्री सेल्सिअस अँड 56 ऍटमॉस्फिअर. 15 डिग्री सेल्सिअस म्हणजे कुठे येणार, इथं कुठेतरी येणार आहे. 15 डिग्री सेल्सिअस अँड 56 म्हणजे इथं कुठेतरी कुठेतरी येणार आहे. 56 आणि प्लस 15 हा पॉईंट येईल. तर या पॉईंटला तो कुठल्या स्टेटला असणार सांगा, इट विल बी इन लिक्विड स्टेट, बरोबर ना. 15 डिग्री सेल्सिअसची लाईन वर ड्रॉ करा, 56 हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा, आणि तो पॉईंट कुठे येतोय बघा, तर तो काय येणार आहे लिक्विड स्टेट मध्ये येईल, इट विल बी इन लिक्विड स्टेट. ओके, सो इन दिस वे फेज डायग्रामवर या पद्धतीचे क्वेश्चन असू शकतात. ओके, तर हे थोडेसे क्वेश्चन जरा प्रॅक्टिस करा. ओके, सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स.